ज्याचा ताईंनी उल्लेख केला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या समितींच्या माध्यमातून चालणारं कामकाज असेल बजेट एकदा मांडलं जातं त्या बजेटला पुरवणी बजेट, बजेट दोनदा मांडलं जातं पण वर्षभर या समित्या त्या बजेटवर काम करतात मग अंदाज समिती असेल तर बजेटमध्ये काय मांडलं होतं आणि ते झालं की नाही याचा जाब विचारणारी अंदाज समिती असते की तुम्ही एवढे पैसे मागितले होते मग खर्च का केले नाही किंवा खर्च झाल्यानंतर तो खर्च योग्य झाला की नाही या संदर्भात सीएजीचं जे ऑडिट होतं त्याच्यावर सरकारला प्रश्न विचारणारी लोकलेखा समिती असते की जी विचारते तुम्ही खर्च योग्य केला की नाही केला त्यामुळे सरकार भगवान भरोसे चालत नाही तर सरकार एका प्रक्रियेतनं चालतं विधानमंडळ एका प्रक्रियेतनं चालतं आणि सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम हे आपलं विधानमंडळ या ठिकाणी करत असतं आणि म्हणूनच हे विधानमंडळ अत्यंत महत्त्वाचं आहे गेली पंचवीस वर्ष या विधानमंडळामध्ये मी काम करतोय आणि माझं स्वतःचं या पंचवीस वर्षाच्या अनुभवातलं मत असं आहे की आमच्या संविधानाने या विधानमंडळाला जे अधिकार दिले आहेत सामान्य माणसाचा कुठलाही प्रश्न सोडवण्याची क्षमता या विधानमंडळामध्ये आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता हा जो काही आपला अभ्यासवर्ग चालणार आहे त्यामध्ये तुमच्या देखील लक्षात येईल आणि निश्चितपणे ही लोकशाहीची प्रगल्भता तुमच्यापर्यंत आणि तुमच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आपल्या लोकशाहीवरचा आपला विश्वास हा वाढला पाहिजे आणि लोकशाही समृद्ध करण्याची आपली लालसा ही देखील वाढली पाहिजे अशा प्रकारचा फलित या अभ्यास वर्गाचं निघावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो